हॅलो विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या ॲसोसिशन सक्सेस पॉईंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्यासाठी फर्स्ट सेमिस्टर एक्झामचा एक पेपर घेऊन आलेला आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट वनचा ग्रेड टेनसाठी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल फोर्टी मार्क्स आहेत आणि जो टाईम आहे तो आहे टू आरचा आता क्वेश्चन कसे येतात पेपर कसा असतो हे तुम्ही बघू शकता आणि याची जर पी डी एफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जा आणि हा पेपर तुम्ही काही वेळानंतर डाउनलोड करू शकता चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया आजच्या आपल्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला तर बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला इथे विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे बघा क्वेश्चन आहे फर्स्ट त्याच्यामधला ए वन आहे फिल इन द ब्लँक स्टेटेड द लॉ ऑफ ऑक्टेव्हस तर लॉ ऑफ ऑक्टिवस को कोणी सांगितलं ते तुम्हाला लिहायचं आहे बी आहे इज यूज टू इन्क्रीज द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन त्याला आपण कॅटलिस्ट असं म्हणतो माहीत असेल तुम्हाला ठीक आहे चला न्यू लँड्स तुम्हाला माहीत असेल न्यू लँड स्टेटेड द लॉ ऑफ ऑक्टिवस त्यानंतर फाईन ऑड वन आउट इथं पहा तुम्ही ओल्ड मीटर एमीटर थर्मोमीटर अँड गॅलवनोमीटर याच्यातलं काय असेल ऑड हे तुम्हाला सांगायचं आहे त्यानंतर बीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे टेम्परेचर कंडक्शन कन्वेक्शन रेडिएशन त्यानंतर व्हॉट इज मीन बाय द सेंट्रिपिटल फोर्स ग्रॅव्हिटेशनचा क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला त्यानंतर बीमध्ये बघा तुम्हाला काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे बीमध्ये काय दिलं आहे बघा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड राईट द कम्प्लीट स्टेटमेंट ठीक आहे तर बघा मित्रांनो हॅलोजियन इज द लिक्विड स्टेट ॲट अ रूम टेम्परेचर ठीक आहे आता याच्यामधलं कोणता आहे की जो रूम टेम्परेचरला लिक्विडमध्ये असतो तुम्हाला इथे लिहायचं आहे पुन्हा ते पूर्णपणे स्टेटमेंट लिहायचं आहे त्यानंतर सोल्युशन ठीक आहे ए एल टू एसओ फोर थ्री इन अ वॉटर तर त्याचा कलर कसा आहे तुम्हाला सांगायचं आहे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज एक्सप्रेस इन ते तुम्हाला लिहायचं आहे फेन आईस मेल्ट इट्स वॉल्यूम आईस मेल्ट होतो त्यावेळेला त्याचा वॉल्यूम काय होतो हे पण तुम्हाला इथं लिहायचं आहे द टेम्परेचर ॲट विच लिक्विड गेट कन्वर्टेड इन टू गॅस इज कॉल्ड त्याला आपण काय म्हणतो हे पण तुम्हाला इथं लिहायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ठीक आहे ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन दहा मार्गासाठी आहे कोणती पाच तुम्हाला लिहायची आहेत पहिला आहे डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट गिव द रीजन झिरो ग्रुप एलिमेंट्स आर कॉल्ड द नोबल गॅसेस एक्सप्लेन इन अ विंटर पाइपलाइन कॅरिंग अ वॉटर बस्ट इन अ कोल्ड कंट्रीज वॉट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन राईट द बॅलन्स केमिकल इक्वेशन कॅल्शियम इज ट्रीटेड विथ द डायल्युट हायड्रोक्लोरिक एसिड कशा प्रकारे तुम्ही बॅलन्स कराल फाइंड द नीडेड हीट नीडेड टू राइज द टेम्परेचर ऑफ सिल्वर कंटेन ऑफ मास हंड्रेड ग्राम बाय द टेन डिग्री सेल्सिअस ठीक आहे तर हे तुम्हाला एक न्युमेरिकल दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो नंतर आहे ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी यू तुम्हाला लिहायचे आहेत पंधरा मार्कला आहेत तीन मार्क एका याला स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ द न्यूटन्स युनिवर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेट द डोबेरायनर लॉ ऑफ ट्रायड्स गिव द वन एक्झाम्पल एक्सप्लेन द रेडॉक्स रिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल एक्सप्लेन अ फ्यूज शूड बी मेड ऑफ मटेरियल ऑफ लो मेल्टिंग पॉईंट ओके ड्रॉ द नीट अँड लेबल डायग्राम ऑफ द होप्स अपरायटस वॉट इज द इम्पॉर्टन्ट ऑफ द केमिकल इक्वेशन्स हे सगळं तुम्हाला इथं लिहायचं आहे त्यानंतर बघा इतर मित्रांनो फोर्थ क्वेश्चन आहे अँसर द क्वेश्चन एनी वन पाच मार्कसाठी स्टेट द फॅक्टर विच अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन एक्सप्लेन डिस्क्राईब द मिरिट्स ऑफ मेंडोलीज प्रिटेबल तर हे तुम्हाला जेवढं तुम्हाला लिहिता येईल ना तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करा नंतर आपण बघणारच आहे तुमचे उत्तर वगैरे मी चेक करणारच आहे जर तुम्ही नून अकॅडमीवर असाल तर बघा विद्यार्थी म्हणून हा तुमचा पेपर डाउनलोड करण्यासाठी आत्ताच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि डाउनलोड करा